शहर शिवसेना कार्यालयात आदरांजलीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 7व्या स्मृती दिनानिमित्त सोलापूर शहर शिवसेना कार्यालय येथे निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीनं बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. प्रारंभी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी बाळासाहेब आप अमर रहे, पुन्हा या पुन्हा या, बाळासाहेब आपण पुन्हा या, या घोषणांनी कार्यालय दणाणून गेले. यावेळी सुरेश जगताप, विभाग प्रमुख संजय साळुंखे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम सर्व शिवसैनिकांच्या वतीने घेण्यात येत असतो आणि असा कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या हिंदुस्थानात शिवसेना प्रमुखांनी दिलेला शब्द आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेलं वचन ही शिवसैनिक कदापि पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं वचन, सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी दिलेलं वचन हे पूर्ण केल्याशिवाय आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय आम्ही कदाही सशस्त बसणार नाही. एवढीच आज बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझे दोन शब्द सांगतो. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचं आराध्य दैवत हिंदू हृदय सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त या शिवसेनेच्या शहर कार्यालयात त्यांच्या स्मृतीस त्यांच्या प्रतिमेसमोर पुष्पार्च पुष्पवृष्टी करून आज शिवसैनिकांनी अभिवादन केलेले. आज बाळासाहेब जाऊन 7 वर्ष झाले, एकही असा दिवस जात नाही की आमच्या मनामधून शिवसैनिकांच्या मनामधून बाळासाहेब जात नाहीत. याचं कारण असं आहे की त्यांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी कट्टर विचारानुसार शिवसैनिक हा भारावून गेलेला होता आणि गेले अनेक वर्ष शिवसैनिक त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एक दिलाने आजही महाराष्ट्रामध्ये तेवढ्याच ताकदीने शिवसैनिक काम करत आहेत. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील शेळके, विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख लहुजी गायकवाड, विभाग प्रमुख सुनील जगताप, दत्त खलाटे, आबा सावंत, संजय साळुंखे, नाना मोरे, अण्णा गवळी, अमर दुढळ, विद्यार्थी सेनेचे शहर उपप्रमुख रोहित अक्कलकोटे, शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवाजी चौक इथं रिक्षा संघटनेच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवाजी चौक इथं रिक्षा संघटनेच्या वतीनं शिवसेना प्रमुख तथा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बर्डे तसंच परिवहन समितीचे सदस्य विजय पुकाळे, रिक्षा संघटनेचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पवार, उज्ज्वल दीक्षित तसेच संघटनेचे आणि पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून अमर रहेच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडण्यात आला. पुरुषोत्तम बर्डे आणि विजय पुकाळे यांनी शिवसेना प्रमुखांच्या स्मृतींना उजाळा दिला. सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे हा शिवसैनिकाच्या जीवनातला हा काळा कुट्ट दिवस आहे. 7 वर्ष झालं बाळासाहेब आमच्याकडनं जाऊन, 7 वर्ष झालं असं अजूनही आम्हाला वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी जन्मले, त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि या 3.5 वर्षानंतर हिंदू धर्माची एकच बाजू घेणारा आणि ठामपणे या जगात हिंदुत्वाचं नेतृत्व निर्माण करणारा, गर्व से गो हम हिंदू है ही जी घोषणा दिली ती बाळासाहेब ठाकरेंनी दिली. एक सर्वसामान्य माणूस राजकारणात समाजकारणात किती मोठी ऐतिहासिक क्रांती करू शकतो हे ज्वलंत उदाहरण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं. त्यांना स्वतःची अशी जात नव्हती, ज्या जातीची माणसं नव्हती, व्यक्तिमत्व नव्हतं, पैसे नव्हते, कुठले उद्योगपती नव्हते, पण शिवसेना संघटना स्थापन करून बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्राच्या विधानसभेवर 95 साली भगवा फडकवला. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 7वी पुण्यवर्ष तिथी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याकरता, तसेच शिवतीर्थावर लाखो शिवसैनिक आज त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याकरता मुंबईत जमलेले आहेत. सोलापूर शहरामध्ये बाळासाहेबांची आठवण आजही जोपर्यंत सूर्य पृथ्वी चंद्र आहे तोपर्यंत ही राहणार आहे, कारण बाळासाहेबांचं कार्य तसं महान आहे. बाळासाहेबांनी सत्तेच्या लालसेपोटी कधी आपलं शिवसेनेची स्थापना केली नाही. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, देवधर्माच्या रक्षणासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ केली. चौपाड इथं अभिनव पद्धतीनं आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर डिजिटल लावून हिंदू हृदय सम्राटांना आदरांजली वाहण्यात आली. दिग्गज नेत्यांची प्रतिमा
आणि विचारधारेचा उल्लेख हे या फलकाचं वैशिष्ट्य ठरलं. सुनील शेळके यांनी हिंदू हृदय सम्राटांचे विचार आचरणात आणणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. आज हिंदू हृदय सरसेनापती महाराज ठाकरे यांची सातवी पुण्यतिथी आहे, त्या अनुषंगाने बाळासाहेबांची या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा परत मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं त्यांनी उद्धव साहेबांनी आमच्या माननीय हिंदू हृदय सम्राटाला शब्द दिला होता. आणि हे सगळं घडत असताना या महाराष्ट्रामध्ये नवोदय हिंदुस्थानामध्ये हिंदुत्व म्हणून एकत्र आलेले पक्ष कुठलाही असू द्या, काय समाज कार्य घडलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सुखी संपन्न, देश सुखी संपन्न झाला होता, हिंदुत्व हे जिवंत राहिलं पाहिजे यासाठी माननीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्यासमोर सत्ता फक्त चिन्ह न ठेवता हिंदुत्व या मुद्द्यावर अनेक वर्ष हे लोक महाराष्ट्रात आणि देशामध्ये एकत्र आले आणि त्यांनी कुठले सत्तेचे हाव न करता देवाणघेवाण केली. यावेळी सुरेश जगताप, लहू गायकवाड, आबा सावंत, उज्ज्वल दीक्षित, विजय पुकाळे आदींची उपस्थिती